नाशिकमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक झालेला आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या प्रकरणी निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. मंदिरांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला. तर बांगलादेशामधील हिंदूंचं रक्षण करण्याची सरकारकडे मागणी करण्यात आलेली आहे. रस्त्यावरती उतरून नागरिकांना दुकानं देखील बंद करायला लावली. तर दुकानदार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची दुकानदारांवर दादागिरी पाहायला मिळाली. हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना आता निवेदन देखील देणार आहे. नाशिकमधील ही बातमी आपण पाहतोय. नाशिकमध्ये सकल हिंदू समाजानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सकल हिंदू समाज आक्रमक झाला, रस्त्यावरती उतरलाय. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या प्रकरणी समाज आक्रमक झालेला आहे. मंदिरांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील आता ऐरणीवरती आल्याचं पाहायला मिळतंय. सध्या पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची दृश्य देखील आपण पाहतोय. तणावपूर्ण शांतता सध्या या परिसरामध्ये. रस्त्यावर उतरून नागरिकांना दुकानं देखील बंद करायला लावलेली होती. जोरदार अशी घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे. नाशिकमधील ही सगळी दृश्य आपण पाहतोय. तर मंदिरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आल्याचं पाहायला मिळतंय. बांगलादेशातील हिंदूंचं रक्षण करण्यासाठी सरकारकडे मागणी केली जाते. मोर्चा काढत ही मागणी करण्यात आलेली आहे. तर बाजारपेठा देखील बंद करायला लावलेल्या आहेत. महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत. त्या घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देत आहेत महेश. अगदी खरं आहे शुभम. खरं तर सकल हिंदू समाजातर्फे आज नाशिक बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं. मात्र या बंदला हिंसक वळण लागल्याचं बघायला मिळतं. आंदोलनकर्त्यांकडून काही दुकानांची जी आहे ती तोडफोड करण्यात आलेली आहे. खरं तर जुना नाशिक हा मुस्लिम बहुल भाग आहे. या भागामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते नागरिकांना दुकान बंद करण्यासाठी सांगत होते. मात्र दोन गटांमध्ये या ठिकाणी बाचाबाची झाली आणि परिसरामध्ये मोठा तणाव हा पसरलेला आहे. याचा ज्या पार्श्वभूमी आहे याचे यामुळे खरं तर परिसरामध्ये मोठा फौज पाठा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. भद्रकाली परिसरामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे आणि या बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर खरं तर आज नाशिक बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं. मात्र या बंदला आता कुठेतरी हिंसक वळण लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस देखील कठोर परिश्रम करताना दिसून येत आहे. अगदी महेश, महत्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.